को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। शिवाजी पार्क ते अहिल्यानगर हा गेल्या 25 वर्षाचा प्रवास आणि या प्रवासाचे तुम्ही सर्व साथीदार सहकारी हितचिंतक, मी एक भाकीत केलेलं होतं की यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस जोरदार आहे, पाण्याचाही आहे आणि त्याचबरोबर मताचाही आहे, असं झंझावात निर्माण करणारं नेतृत्व आदरणीय पवारसाहेब, आमच्या जिल्ह्याचं संयमी नेतृत्व विजयदादा, जयंतरावजी पाटील साहेब, दुसरे आपले शेतकरी कामगार सहकारी पक्षाचे जयंतरावजी पाटील साहेब, सर्व नवनिर्वाचित खासदार, मंचावरील सर्व प्रतिष्ठित आणि ज्याने हा पक्ष आपल्या तळहातावरती वाढवला, जोपासला आणि कालचा दिमागदार असा पराक्रम केला, ते सर्व बसलेले माझे स्वाभिमानी या राज्यामधले लढाऊ बानेदार स्वाभिमानी सज्जन कार्यकर्ते हो, निष्ठावंत तर आहेतच मित्रांनो, साहेब मंचावरती असलं की माझी चौफेर बॅटिंग होत नाही, साहेब नसताना मात्र मी पुरा एखाद्याला धुवूनच काढतो, परंतु आता हा कार्यक्रम वेगळा आहे। निश्चितपणानं ही निवडणूक साहेबांना परकीयाबरोबरच स्वकीयाबरोबर लढायची होती आणि ही निवडणूक खूप अवघड होती। याही निवडणुकीचं साहेबांनी परकीयाबरोबर स्वकीयाबरोबरही लढून या संधीचं सोनं केलं आणि 10 पैकी 8 खासदार त्या ठिकाणी निवडून आणले। कुणाला कुठं लढवायचं, कुठं ताकदबाज उमेदवार पाहिजे आणि कुठं सर्वसामान्य फाटका उमेदवार असला पाहिजे, की निलेश लंकेसारखा एक सामान्य घरातील कार्यकर्ता निवडून येऊ शकतो हे ह्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि निश्चितपणानं या राज्याला आनंद झाला। साहेब सर्व घटकाला सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणारं नेतृत्व आहे। साहेबांना कुठला समाज घटक वीक आहे, साहेब काय फक्त एका समाजाचा विचार कधी करत नाहीत, आणि साहेब म्हणून ते साहेब आहेत। तळागाळातील गोरगरिबाचा, वंचित उपेक्षित, आणि निश्चितपणानं मी ज्या धनगर समाजामधून येतो या धनगर समाजासाठी सुद्धा साहेबांनी खूप मोलाचं, मी जो शिकलो, मी जो या आज मंचावरती आहे ते NTच्या आरक्षणमुळं आहे। मी फार गरिबीतून यापर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे। अनेक लोक डॉक्टर इंजिनियर या राज्यामधले झाले तरीसुद्धा साहेबांना माझी विनंती आहे, हा समाज घटक अजूनही पिछाडीवरती आहे, याही समाज घटकाला आपल्याला प्रवाहामध्ये घ्यावं लागणार आहे, याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, कारण याही समाजाचा खासदार गेल्या 75 वर्षामध्ये निवडून आलेला नाही। या पुढच्या काळामध्ये सुद्धा या समाजाकडं साहेबांनी लक्ष द्यावं आणि निश्चितपणानं देतील। आणि आत्ताच कुणीतरी सांगितलं की साहेब 85 वर्षाचे होत आहेत, पण त्यावेळेला 85 आमदार नको, सेंचुरी पाहिजे, आणि ती सेंचुरी करण्यासाठी निश्चितपणानं तुम्हाला ग्वाही देतो, हा उत्तमराव जानकर जीवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद, सर्वांना नमस्कार। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी।